आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष आपल्याला माहिती आहे की अण्णांचे अध्यक्ष होते, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष होते, आणि त्यांच्या ते अध्यक्ष होते म्हणूनच संघटना केली होती, नाहीतर बाकी सगळी मंडळी झाली होती, त्यांच्यामध्ये काही फटाफट झाली होती, काही जी स्वतंत्र स्वतंत्र असतील तर आम्हाला काही संघटनेत घेणं देणं नाहीये, काही लोक एक स्वतःला काहीतरी आमच्याकडे हा पेपर आहे म्हणून आम्ही काहीतरी उच्चाव वगैरे असं समजत होते, पण त्यावेळेला सुद्धा एक पत्रकार संघटना म्हणून लावून धरण्याचं काम, ती टिकवण्याचं काम हे बाबासाहेब जाधवच्या बरोबर अण्णांनी जास्त केले, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की बाबा क्लास बेस टू मास बेस कर, तर ते मास बेस जे करायचं काम जे आहे ना ते अण्णांनी केलं, म्हणजे अण्णांचं योगदान आहे तिथे आपण विसरून नाही चालणार, तर त्याच्यामुळं ते आज राज्याच्या ह्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड होणं आणि तिथं बसणं, की मला असं वाटतं की त्यांच्या पण एकूण आयुष्यामधल्या जो काही त्यांनी संघर्ष केला त्यातला मोठा असा हा एक पद म्हणजे हा फार मोठं प्रतिष्ठित पद त्यांना मिळालेलं आहे निर्माण केलं। आजही आपण पाहतो की ज्या वेळेला व्हॉट्सअपवर आपण अनेक वेळा त्यांचे लेख वगैरे पाहतो की आमदार आणि माजी आमदारांना जे शासनाच्या वतीनं मानधन दिलं जातं, वेतन दिलं जातं, निवृत्ती वेतन दिलं जातं, कोट्यवधीचा खर्च त्या ठिकाणी शासनाच्या तिजोरीत होत असतो, ह्यासाठी आवाज उठवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर शरद काटकरनी केलेलं आहे आणि त्याची दखल केवळ सातारा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातल्या मीडियाने घेतलेली आहे, आणि ठीक आहे राज्यकर्त्यांच्यावर जर फरक पडेल नाही पडेल, पण हे काम करणं हे पत्रकारांचं काम आहे, हे आवाज उठवणं चौथ्या स्तंभाची ताकद दाखवणं हे पत्रकाराचं काम आहे, ते काम ते अत्यंत निष्ठेनं करत असतात, अनेक विषय ते हाताळतात, ज्याची दखल राज्य पातळीवर घेतली जाते। प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो। आत्ताच्या युगामध्ये जसं आपण सध्या वेगवेगळ्या कार्यशाळा बघतो त्याच्यामध्ये म्हटलं जातं की वर्तमानपत्र कमी वाचलं जात आहे, वर्तमानपत्र कोण वाचणार, परंतु एक छोटीशी आठवण मला वाटतं त्रिपुटी नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये जे एक मोठं आंदोलन उभं केलं आणि त्यामध्ये का वर्तमानपत्राचा पत्रकार काय करू शकतो याचं मोठं उदाहरण त्रिपुट गावामधलं आंदोलन म्हणता येईल। आणि दुसरी शरद काटकरांची एक छोटीशी आठवण मी सांगतो की कायम काटकर साहेबांचं म्हणजे एक वैशिष्ट्य की त्यांचं स्टेटस बघून खासदार आमदार पण हजरतात अशी परिस्थिती सातारा निर्माण झालेली आहे, त्यामुळे काटकर साहेबांचं स्टेटस हे आवर्जून पाहण्यासाठी लोक वाट बघत असतात। साताऱ्यातली पत्रकारिता जशी जशी बारसं धरू लागली होती आणि एका लहानशा रुपयापासून मोठा वटवृक्ष होईपर्यंतचा जो प्रवास आहे त्यातला एक मोठा आधार म्हणजे एक मोठी पारंभिकी जी पुन्हा वडाची पुन्हा जमिनीमध्ये रुतली आणि आपलं भक्कमपणा दाखवण्याचा प्रयत्न केला असा एक आधार म्हणून काटकर साहेबांच्याकडे पाहिलं जातं बघितली जावी आणि सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या प्रश्नांसोबतच राज्यातल्या प्रश्नांसोबत पत्रकारांच्या प्रश्नांसोबत देखील काटकर साहेब तेवढाच न्याय देऊ शकतील या अपेक्षेने ही निवड झालेली आहे। काटकर साहेब गेल्या अनेक वर्षांचा सर्वच पत्रकार आपला प्रवास पाहतायत, जेव्हा पत्रकार म्हणून आपण वृत्तपत्रात काम करतो त्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणं हे देखील महत्त्वाचं काम असतं आणि समाजाशी असलेली नाळ ही वृत्तपत्र आणि एक व्यक्ती म्हणून जपली जाते, ती जपण्याचं काम हे काटकर साहेबांनी केलं म्हणून आज या त्या स्टेजवरती आहे। पत्रकार परिषदेच्या खासगी उपाध्यक्षपदी निवड झाली, खरं तर पहिल्यांदा त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीनं शुभेच्छा। एक कणखर व्यक्तिमत्व म्हणून आपण आजपर्यंत त्यांना बघतो की ते राज्य लेवलचंच खरंच ते काम आतापर्यंत करतायत आणि करत आलेले आहेत, हे आता आम्ही पहिल्यापासून बघत आलेलो आहे। इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून काही मार्गदर्शन असेल किंवा काही गोष्टींच्या बाबत जी काही चर्चा असेल त्याचं उत्तम मार्गदर्शन आम्हाला खरं तर लाभलेलं आहे आणि आता त्यांची उपाध्यक्षपदीची निवड होती आहे खरंच योग्य व्यक्तिमत्व म्हणावं लागेल आणि यांना आता खरं तर शुभेच्छा आम्ही आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीनं त्यांना देतो। धन्यवाद। कारण आपण प्रत्येकजण एक एक मीडिया हाऊसला बिलॉंग करून इथं आलेलो असतो, पण इथे येण्याचं कारणच ते असतं इथं आल्या तर आपण फक्त पत्रकार असतो, मीडिया हाऊस मागत आपण पत्रकार म्हणून इथे येतो। महाराष्ट्रामधल्या 36 जिल्ह्यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग जिल्हा कुठला असेल या संघटनेमध्ये तर तो सातारा जिल्हा आहे। अभिमानानं सांगावं लागतं की बऱ्याच ठिकाणी 60-40 आहेत, 55-45 आहेत, पण 99.1 असलेला सातारा जिल्हा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा आहे। आपण ही सगळी फुलं आहोत पत्रकार आहोत आणि या पत्रकारांना बांधणारा एक धागा म्हणून शरद काटकर साहेब आता पण काम करत होते, हा धागा आज कासरा झालाय। आणि राज्याच्या दृष्टीने विचार करायचा झालं
तर आज आपली संघटना आपल्या संघटनेची ताकद सातारा जिल्ह्याची ताकद तिसऱ्या टप्प्यावर पोहोचली. माझं म्हणणं आहे तुम्ही उपाध्यक्ष झालाय, पुढच्या वेळेला आपल्यातला कोणतरी कार्याध्यक्ष व्हावा आणि मराठी पत्रकार परिषदेचा नियम आहे जो कार्याध्यक्ष असतो तोच पुढच्या वेळेचा अध्यक्ष असतो. आपलं नियम ते आहे, आपलं उद्देश ते असलं पाहिजे की आपल्यातला डॉक्टर साहेबांसारखा एक माणूस राज्याचा अध्यक्ष झाला पाहिजे. त्यामुळे आगामी राज्याच्या अध्यक्षाच्या सातारा जिल्ह्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. सातारा जिल्ह्याला महाराष्ट्रात कुठं स्थान नव्हतं, का स्थान नव्हतं याचं आत्मपरीक्षण या निमित्तानं करण्याची गरज आहे. कारण पाय वडण्याची परंपरा आपल्या सातारा जिल्ह्यात फार मोठी आहे. माझं नाही झालं तर तुझं कुठल्याच परिस्थितीत होता कामा नये ही भूमिका आपल्या सातारा जिल्ह्याची आहे. आपला जिल्हा क्रांतिकारकाचा आहे, देशासाठी लढतो. म्हणजे आपल्या माणसाला काही द्यायची वेळ येते की तू लगेच मागं सोडतो, लगेच म्हणतो ह्या जो होता कामा नये कुठल्याही परिस्थितीत. ही भूमिका आम्ही मोडण्याचं काम हरीश पाटणे विनोद कुलकर्णींनी सातारा जिल्ह्याचे पत्रकारितेत केले की आम्ही कोणाचे पाय ओढले नाही, आम्ही एकमेकाला हात दिला, हात देत देत संघटना वाढवली. आम्हाला नाही शरद काटकर साहेबांना सातारा पत्रकार संघाचा अध्यक्ष पहिल्यांदा हरीशने ठरवून केलं. महासत्ताचं ऑफिस हे दीनदुबळ्यांचं अन्याय झालेल्यांचं एक केंद्र सुद्ध आजही ते केंद्र आहे. अनेकांना पत्रकारितेतनं हाकललं, कुठं जागा नसली, कुठं काय लिहायला नसलं, तिथे जाऊन महासत्ताच्या ऑफिसमध्ये बसलं आणि नंतर कुणी जागा दिली की काटकर कसे नव्हते, कुलकर्णी कसे हे आणि पुन्हा हाकलले पुन्हा ते ऑफिस. म्हणजे हे असं मी लिहिल्यानंतर बघितले, मी नावाच येत सुद्धा सांगितलं, मी काय कुणाच्या बापाला घालतो. आणि हरीश पाटणे आम्ही संघटना चालवत असताना अनेक प्रयोग करत असतो, अनेक माणसं आम्ही फोडत असतो, अनेक सोडत बी असतो. इथे तुझ्यावर सारखे बहिरजी नाईकच्या रूपात इकडे तिकडे पाठवत असतो, लोक काय काय बोलतात ते पुढे आम्हाला सांगत. म्हणजे काय होतं, तुम्ही जागृत राहण्यासाठी सांगतो, तुम्ही माणूस आमच्यापासून फुटला तर त्याची खात्री करा फुटलाय का, त्याच्याशिवाय त्याच्यापाशी काय बोलू नका, त्याचे दुष्परिणाम पुन्हा तुम्हाला बघायला लागतील. इम्तेजन आम्ही एकच असतो, पुन्हा तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल झालं हे काय झालं, आपण उगाच बोलून बसलो हे सगळं आहे पडणे कुलकर्णीला कळलं आता हे आपल्याला टिंबटिंब लावल्याशिवाय राहणार. असा घोटाळा टिंबटिंब तुम्ही फुल्या फुल्या मारायला मी टिंबटिंब लावतो. तर असा घोटाळा होऊ नये, त्याशिवाय संघटना चालत नाही, संघटना टिकत. अनेक जणांना जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष व्हायचं होतं नाही होत आलं, अनेक जणांना पत्रकार सातारा पत्रकार संघ ताब्यात ठेवायचा होता नाही जमलं, कोणी पोलीस स्टेशन केलं, कोणी कोर्ट केसेस केल्या, कोणी काय वाटेल ते विलास काकाच्या भाषेत बोलायचं तर हरीश पाटणे शरद काटकर आमच्या नादाला लागणारे काही येडे झाले, काही मेले, काही जेल मध्ये तुम्ही वाट लागून जातो. तर आम्ही काय झालं, आम्ही जेलमधून चांगले आहे, आम्ही चांगले आहे जेलमध्ये जाणार नाही, जे चांगले आहे तर ते जेलमध्ये जा. मला आज अभिमानाचा क्षण आहे माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला आणि पत्रकारितेतल्या संघटनात्मक आयुष्यामधला हा अत्यंत अभिमानाचा अत्यंत गौरवाचा दिवस. कारण विलास माने साहेब असतील, शरद काटकर साहेब असतील आणि शरद महाजनी साहेब असतील अशा दिग्गज माणसांच्या सहवासामध्ये माझ्या पत्रकारितेचा प्रारंभ झाला. मी विलास मानेंच्या सहवासात जेवढा होतो त्याच्या दुपटीनं तिपटीनं जास्त सहवास माझा शरद काटकर साहेबांच्या भोवती होता, आसपास होता. दुखलं खुपलं भूक लागली तरी ज्याला हक्कानं हाक मारायची तो एकमेव माणूस म्हणजे काटकर साहेब. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या उमेदवारीच्या काळापासून शरद काटकर साहेबांना गुरुस्थानी मानलं आणि ते मानूनच मी कार्यरत राहिलो आणि त्यामुळे आज अत्यंत अभिमानानं यांची निवड झाली, त्याबद्दल अभिमान वाटला. गेले 5-6 वर्ष सातत्यानं मी असेल, विनोद असेल, दीपक, आम्ही एस एम सरांना आणि किरण नाईकांना सांगायचो की शरद काटकर साहेब हे काही सातारा जिल्ह्यापर्यंत मर्यादित असे व्यक्तिमत्व नाही. काटकर साहेबांचा संचार खूप सर्वत्र आहे, राज्यभर फिरण्याची त्यांना आवड आहे, राज्यातले अनेक पत्रकार वेगवेगळ्या अधिवेशनाच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलत असतात. राज्यामध्ये परिषदेची जेव्हा जेव्हा राज्याची अधिवेशनं असतात तेव्हा तेव्हा परिषदेच्या बाजूने अत्यंत आक्रमक भूमिका शरद काटकर साहेबांनी यापूर्वी घेतली आणि असा एक उत्तुंग असा पहाडी व्यक्तिमत्व, असं एक वादळी व्यक्तिमत्व तुम्ही राज्याच्या पातळीवर त्यांना संधी दिली पाहिजे. सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आहे, त्याच्यामध्ये प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया हे सगळे घटक हे सातारा जिल्हा पत्रकार संघाचे घटक म्हणून आपण सगळेजण एकत्र वावरतोय आणि ते वावरत असताना निश्चितपणे सगळ्यांना बरोबर घेण्याचं काम गेल्या कित्येक वर्षामध्ये केले. एस एम देशमुख साहेबांनी फार आणि किरण नाईक साहेबांनी मला फार संधी दिली. खरंच राज्याच्या 2 निवडणुका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी काम केले, रत्नागिरीचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी काम केले, पुण्याचा 2 वेळा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाडले. ही मोठी जबाबदारी तिने पार पाडली आणि ती मोठी जबाबदारी पार दिल्यानंतर
परमेश्वराची शक्ती असेल, तुमच्या सर्वांच्या सदिच्छा असतील, पण ह्या सगळ्या गोष्टीत तुम्ही सही सलामत त्यांना त्यांना साजेसं काम केलं. काशी देशमुख साहेबांना ती खंत आहे की जर खऱ्या अर्थानं राज्यातल्या पत्रकारांचा अधिसुकृतीचा विषय जर हाताळायचा असेल तर शरद काटकरांना त्या वाचायला पाहिजे आणि म्हणून त्यांचे फार प्रयत्न आहे. आज तुम्हाला मी सांगतो तुम्ही मार एवढे मला म्हणजे हरीश आहेत, विरोध आहे, म्हणजे अनेकदा म्हणजे माझ्या समोर फोन झालेत, माझ्या पाठीमागे फोन झालेत, आपल्या काही तालुका पत्रकार संघाचे फोन झालेत, हरीश विरोध हे नेहमी देशमुख साहेबांना सांगत होते, किरण नाईक साहेबांना सांगत होते की काटकर साहेबांना वर घ्या आणि वरची संधी द्या आणि ती दिली तर खऱ्या अर्थानं तुम्हाला एक चांगला माणूस तुमच्या हाताशी येईल आणि तुम्हाला एक चांगलं मराठी पत्रकार परिषदेला नेतृत्व मिळेल अशा पद्धतीचं त्यांचं जो सातत्यानं पाठपुरावा होता त्याला आता यश. फक्त हे करत असताना आपला सातारा जिल्हा मजबूत असावा. सातारा जिल्हा जर मजबूत असेल तर हे उदाहरण मला पुढे द्यायला बरं पडेल की आम्ही आमचा जिल्हा सावरलाय, तुम्ही तुमचा जिल्हा सावरा आणि कशा पद्धतीनं सावरायचं एक साताऱ्याचं उदाहरण मला देताना बरं पडेल आणि त्या पद्धतीनं आणि हरीश विनोद आणि सगळेच तुम्ही टीम आमचे दीपक असेल, तुमचं दीपक शिंदे असतील, भद्रे साहेब असतील, हे सगळ्याच मंडळीने प्रयत्न केलेत त्या पद्धतीनं पुढच्याही कालखंडात व्हावेत आणि चांगल्या पद्धतीनं सातारा मजबूत झाला की महाराष्ट्राला मजबूत व्हायला हरकत नाही. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेत की मी पुढच्या वेळेला त्याच्या 2-4 वर्षानं 5 वर्षानं राज्याचं नेतृत्व करावं निश्चितपणानं तुमचे जर पाठबळ असेल तर मी निश्चितपणानं होणार, कारण मी जो राज्याचं मला काहीतरी उपाध्यक्षपद दिलंय हा शरद काटकर एकदा उपाध्यक्ष झालेला नाही, समाजातला प्रत्येक घटक उपाध्यक्ष झालाय, आपल्यातला प्रत्येक घटक सोशल मीडियाचा असू दे, प्रिंट मीडियाचा असू दे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा असू दे, कारण मला मला बऱ्याचदा त्यांनी असंही सांगितलं होतं की शरदराव तुम्हाला इथं घेतो, शरदराव तुम्हाला मी म्हणलं साहेब तुम्ही दोघं किरण नाईक आणि एस एम देशमुख साहेब तुम्ही दोघं माझ्यावर जे प्रेम करता तुम्ही दोघं विश्वास टाकता ह्याच्यापेक्षा पण दुसरं चांगलं असू म्हणलं शक्यत नाही.